जत विधानसभा निवडणूक लढवणारच, प्रकाश जमदाडे यांची घोषणा. विलासराव जगताप यांच्या हस्ते जमदाडेंच्या कार्यालयाचं उद्घाटन. विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच अशी भूमिका भाजपाचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जाहीर केली. हा जत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडल्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्यामुळे जमदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन भाजपाला रामराम ठोकणारे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पार पडले. तर या निमित्ताने आयोजित समारंभात प्रकाश जमदाडे यांनी खासदार संजय काकांच्यावर निशाणा साधलाय. उद्घाटनासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांना निमंत्रण देण्यात आलं, मात्र येतो येतो म्हणत त्यांनी ऐनवेळी दांडी मारली अशी खंत व्यक्त केली. तर यावेळी विलासराव जगताप यांनी भाजपच्या व्यासपीठावरून भाजप नेत्यांचीच खरडपट्टी केली. ज्या भाजपच्या नावानं तुम्ही कार्यालय करताय, त्या भाजपचा जिल्ह्याचा एकही कार्यालयाचा माणूस नाही, तर एकही पदाधिकारी नाही. जे बसले समोर आणि व्यासपीठावर ते सगळे सर्व पक्षाचे नेते मंडळी. त्यामुळं आजचा जो मेळावा आहे तो सर्व पक्षीय मेळावा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. संजय काकाचा प्रचार मी केला नाही वस्तुस्थिती, आणि ते काही झाकून केला आहे. आता निशिकांत दादा आला नाही, मी उघड बोलला असतो. निशिकांत दादा आपल्या जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी तिथं शेट्टीचा प्रचार केला. जिल्ह्याचे अध्यक्ष असताना पद न सोडता तुम्ही राजू शेट्टीचा प्रचार करू शकताय, तसली गद्दारी तरी मी केलेली नाही. मला संजय काकाचा प्रचार करायचा नव्हता, मी पक्षाचा राजीनामा दिलो आणि डायरेक्ट संजय काकाच्या विरोधात प्रचार केला आणि विशाल पाटलाच्या प्रचारात मी मागे लागलो, हे आपल्या सगळ्याला माहीत आहे. गद्दारी करणं हे आपल्या स्वभावात नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आपण ज्याचा प्रचार करू ना तो प्रामाणिकपणे करू. कमळाचं चिन्ह सांगायचं आणि प्रचार विशाल पाटलाचा करायचा असे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा केलेले आहेत, ते आपल्या सगळ्याला माहीत आहे. आपण त्या प्रवृत्तीची माणसं नाही आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचं हे तिसरं ऑफिस असेल मला वाटतं. पहिलं ऑफिस आहे तमनगौड आणि ते वॉर रूम काढला, ते पहिलं ऑफिस. दुसरं ऑफिस आहे संजय काकानं खासदारकीच्या वेळेला त्या आर्वी डॉक्टरच्या याच्यात काढलं, ते दुसरं ऑफिस. तिसरं ऑफिस जमदाडेच ऑफिस आणि चौथं ऑफिस अजून उघडायचं ते गोपीचंद पडळकरचं. म्हणजे एका पक्षाचे कार्यालय किती झाले, चार चार कार्यालय. आणि या प्रत्येक कार्यालयाला वरिष्ठांचा आशीर्वाद असते, लक्षात ठेवा. आज एवढे इच्छुक काय झाले आपल्या पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये? प्रत्येक नेत्याला जे प्रत्येक इच्छुक आहेत, मी सोडून सांगते ना तुम्हाला, मी काय कुणाकडे गेलेलं आहे. तंबनगौडाला बावनकुळे सांगतेत की तू कामाला, तुला आम्ही तिकीट देतो. गोपीचंद्रा देवेंद्र फडणवीस सांगतेत ओके तू कामाला. अरेला ते आरएसीचे गुपचूप लोक सांगते तू तुझ्या कामाला. म्हणजे फुकट म्हणाल तर हा नंबर नसेल तर दे सोडून. म्हणजे आता जमदाडेला संजय काका खासदार असताना संजय काकांनी सांगितलं की जमदाडे तुम्हाला आपण तिकीट मिळवून देऊ. वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, हे सगळ्या सांगतो सगळ्या थापा आहेत, हे पक्कं लक्षात ठेवा. युतीमध्ये कोण कोण आहेत? युतीमध्ये एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आहे आणि भारतीय जनता पार्टी. आज ही आजच्या घटकेला सांगतो तुम्हाला, या तिन्ही पक्षाचं तालुका वाईज वाटप अद्यापही झालेलं नाही, त्यामुळं मला कुठलं तिकीट मिळतंय आज आपण सांगू शकत नाही. मी सांगू शकतो मलाही तिकीट मिळालंय म्हणून, परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. कारण ह्या तिन्ही पक्षाचा मेळ अजून लागायचा आहे. ह्या युतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांची बैठक अजून व्हायची आहे. गेल्या 25 वर्षापासून या जत तालुक्यामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून बँकेच्या माध्यमातून काम करत आहे. सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी, जत तालुक्याचा भूमिपुत्र असावा अशा प्रकारची मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये येताना येणारी 2024 ची निवडणूक ही मोठ्या ताकदीनं विलासराव जगताप साहेबांना सोबत घेऊन या तालुक्यामध्ये लढण्याची इच्छा आहे. इच्छुक आहेत अशा परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळेल अशी तुम्हाला अपेक्षा करतो आणि नाही मिळाली तर काय करतो? कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार आमदार निवडून येण्याची अत्यावश्यक अतिशय गरज आहे. जत तालुक्याला जो सक्षम आहे
जत तालुक्यामधले ज्याला प्रश्नाची जाणीव आहे, जत तालुक्याच्या सर्व्हेमध्ये ज्याचं नाव येतं आहे त्यालाच ती उमेदवारी देणार आहे. 100% मला खात्री आहे की या जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व्हेमधून असू दे किंवा तालुक्यातल्या प्रश्नांच्या बाबतीत असू दे किंवा तालुक्यातल्या कार्यकर्त्याच्या मनातील भावना असू दे, विलासराव जगताप साहेबांच्या नंतर या तालुक्यामध्ये जो साहेब असेल तो प्रकाश जमदाडे साहेब आहे. त्यामुळे विलासराव जगताप साहेबांना बरोबर घेऊन या तालुक्यामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी माझ्या उमेदवारीचा विचार करेल. जगताप साहेब हे पक्षात नाही आहे, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत आहे, पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे? 100% पक्ष माझा याबाबतीत विचार करेल. आणि विलासराव जगताप साहेब ही लढाऊ नेते आहेत, संघर्षमय नेते आहेत. गेल्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केलं आहे. मी हे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पदं मिळवली, त्या पदाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काम केलं आहे. हे तालुक्यातल्या सर्वसामान्य माझ्या सहकाऱ्यांनाही माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा माहिती आहे की लोकसभेला मताधिक्य कसं मिळालं आणि प्रकाश जमदाडे हा तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि विधानसभेला, जिल्हा मध्यवर्ती बँकेला विद्यमान आमदार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, मंत्र्याचे भाऊ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असतानासुद्धा माझ्याकडून त्यांचा पराभव झाला की त्यावेळी त्याची मुहूर्तमेढ रडल्या की जत तालुक्यामध्ये विक्रम सावंतचा पराभव हा प्रकाश जमदाडेच करू शकतोय, त्यामुळे हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.